पण ओबीसीचे असणारे दोन चेहरे आहेत. एक चेहरा त्याचा समाजाचा चेहरा आहे, म्हणजे समाजाचं अधिवेशन असेल तर तो लाखोंनी उभा राहतो, तो लाखोंनी उभा राहतो. पण ओबीसीचा मेळावा लागला की लाखोंनी नाही, हजारातही नाही, तो शंभरच्या घरात येतो अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीनी एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःच्या समाजाचे मेळावे घेणं हे बरोबर आहे, पण आपण आपल्या समाजाच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहतो त्यावेळेस आपण सामाजिक चेहरा आपला दाखवतो, आपण आपला सामाजिक चेहरा दाखवतो, राजकीय चेहरा त्या ठिकाणी दाखवत नाही. ओबीसी म्हणून आपण ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस आपण असणारा आपला राजकीय चेहरा दाखवतो, ओबीसी म्हणून उपस्थित राहतो त्यावेळेस आपण आपला असणारा राजकीय चेहरा दाखवतो, आणि त्या ओबीसीच्या मेळाव्यामध्ये राहून सभेला राहून आपण असणारा एक सांगतो की हा उमेदवार कुठल्या समाजाचा आहे हे मी बघत नाही, तो ओबीसी आहे आणि म्हणून मी त्याला मतदान करतोय. हा राजकीय चेहरा झाला, आणि हा राजकीय चेहरा ओबीसीचा जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत आरक्षण टिकणार नाही हे आपण असणारं लक्षात घ्या. आता कुठं ओबीसी मधला डॉक्टर व्हायला लागलेत, इंजिनियर व्हायला लागलेत, किंवा माझ्या अगोदरच्या असणाऱ्या वक्त्याने सांगायला सुरुवात केली की आम्ही कुठेतरी आता पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी मेंबर म्हणून यायला लागलोय, ते मेंबर येणं सुद्धा काही जणांना आवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मिळालेले अधिकार टिकवणं हे समाज म्हणून जसं महत्वाचं आहे तसं ओबीसी म्हणून सुद्धा टिकवणं हे महत्वाचं आहे, हे ओबीसी म्हणून सुद्धा टिकवणं हे महत्वाचं आहे. आणि ज्या दिवशी आपण हा राजकीय चेहरा दाखवला, ज्या दिवशी आपण हा राजकीय चेहरा दाखवला त्या दिवशी आपण हे आरक्षण टिकवलं म्हणून असणारं समजून.